मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी आजची संपली आहे. गुन्हे शाखेकडून कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तब्बल 7 तास कसून चौकशी करण्यात आली. फरार म्हणून घोषित झालेले परमबीर सिंग आज जबाब देण्यासाठी मुंबई पोलिसांसमोर हजर झाले. मुंबईच्या कांदिवली भागात व्यावसायिक विमल अग्रवाल यांनी खंडणीबाबत तक्रार केली होती, त्यात परमबीर सिंग हे आरोपी आहेत. मात्र अनेक समन्स बजावून देखील परमबीर हजर झालेले नव्हते. अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं परमबीर सिंग यांना फरार घोषित केलं करावं अशी विनंती कोर्टाकडे केलेली होती. त्यानंतर आता परमबीर सिंग हजर झाले. त्यांची आज 7 तास चौकशी झाली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही हजर झालेलो आहोत. तपास कार्यात आम्ही सहकार्य केलेलं आहे, पुढेही सहकार्य करत राहतो. बाकी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया या क्षणी याच्या पुढे आता कोर्टात जाणार. हे प्रकरण अरे यार कॅमेरा तोडतो. अरे यार एक्सप्लोर कमी करतो. लाईट घुंप करतो.